आज आपण संख्या मालिकेवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, 21, 24, 30, 33, 39. आता 21 आणि 24 मधील आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार, फरक बघावा लागणार. तर 21 आणि 24 मध्ये कितीचा फरक आहे, 3 फरक आहे. आणि 24 आणि 30 मध्ये बघा आपल्याला 6 फरक आढळतो. नंतर पुन्हा 30 नंतर 33 म्हणजे कितीचा फरक आहे, 3 फरक आहे. नंतर आहे 33 नंतर 39, हां म्हणजे पुन्हा 6 फरक आढळला. आता 3 फरक आहे, नंतर मग 6, नंतर मग पुन्हा 3, नंतर मग 6, मग आता कितीचा फरक येणार, 3 फरक येणार. म्हणजे 39 + 3 तर उत्तर किती येणार, 42, म्हणजे पर्याय क्रमांक 4. दुसरा प्रश्न 17, 25, 33, 41, 49. आता ह्यातला आपल्याला फरक बघायला पाहिजे. पहिल्यांदा 17 आणि 25 मध्ये कितीचा फरक आहे, 8. 25 नंतर 33 मध्ये बघा कितीचा फरक आहे, 8 फरक आहे. 33 नंतर 41 मध्ये कितीचा फरक आहे, 8. नंतर आहे 41 आणि 49 मध्ये पण 8 फरक आहे. म्हणजे 17 मध्ये जर 8 आपण ॲड केले तर 25 येतं, 25 मध्ये 8 ॲड केले 33, 33 मध्ये 8 ॲड केले 41, 41 मध्ये 8 ॲड केले तर 49. आता 49 मध्ये आपल्याला काय करावं लागणार, 8 ॲड करावं लागणार. म्हणून 49 + 8 तर किती उत्तर येणार आपलं, 57. पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 3, 7, 9, 13, 21, 37. आता आपण डिफरन्स बघायचं. सर्वात प्रथम 7 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे बघूया आपण. 7 आणि 9 मध्ये 7, 8, 9 म्हणजे 2 फरक आहे. आता 9 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे, 2 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे, तर 4 फरक आहे. 13 आणि 21 मध्ये कितीचा फरक आहे, तर 8 फरक आहे. आणि 21 आणि 37 मध्ये आपण बघूया कितीचा फरक आहे, 21 आणि 37 मध्ये 16 फरक आहे. तर इकडे बघा काय आहे, 2, 4, 8, 16 म्हणजे बेदुने चार, चार दुने आठ आणि 8 दुने 16. मग काय उत्तर येणार, 16 दुने 32. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, 37 + 32. तर उत्तर काय येणार आपलं, 7 आणि 2 9, 3 3 6 म्हणजे उत्तर येणार आपलं 69. पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 4, 25, 28, 34, 43, 55. आता 25 आणि 28 मधला पहिला फरक बघायचा आपण. 25 आणि 28 मध्ये बघा 3 फरक आहे. नंतर आहे 28 आणि 34 मध्ये बघा कितीचा फरक आपल्याला आढळून येतोय, तर 6 फरक आढळून येतोय. पुन्हा आपण आता बघायचं की 34 आणि 43 मध्ये कितीचा फरक आढळून येतो आपल्याला, 9 फरक आढळून येतोय. 43 आणि 55 मध्ये आपल्याला 12 फरक आढळतोय. बघा 3, 3 × 6, 3 × 9, 3 × 12 आता काय येणार, 3 × 5 = 15 म्हणजे फरक कितीचा, 15 पाहिजे आपल्याला. म्हणून 55 + 15 तर उत्तर किती येणार, 5 × 10, 5 × 1 = 6, 1 × 7 उत्तर आपलं येणार 70. पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 5, 30, 75, 36, 69, 42, 63, 68, 48. आता इकडे बघा 30 नंतर काय आहे, संख्या 75 आहे, 75 संख्या 36 आहे. आता 30 आणि 75 मध्ये डिफरन्स किती आहे, जास्त डिफरन्स आहे. पण 30 आणि 36 मध्ये बघा, आता 30 आणि 36 मध्ये बघू आपण, तर फक्त 6 डिफरन्स आहे. प्लस 6 केल्यानंतर 36 येणार,
आता 75 आणि 69 मधला डिफरन्स बघूया आपण. 75 आणि 69 मध्ये मायनस 6 चा डिफरन्स आहे. तर आता आपल्याला काय करावं लागणार, आता 42 संख्या आहे म्हणजे जेव्हा आपण 36 प्लस 42 6 केले तर काय येणार, 45 येणार. आता आपल्याला इथे प्लस केलं, इकडे मायनस केलं, इकडे प्लस पुन्हा प्लस केलं. आता 69 मायनस 6 केल्यानंतर काय होणार, 63 येणार. आता इकडे बघा, 42 जेव्हा आपण प्लस करतो तेव्हा काय येणार, 48 येतं. हां, आता आपल्या 63 इथं प्लस केले हो की नाही, इथे आता प्लस आहे तर आपल्याला काय करावं लागणार, तर मायनस करावं लागणार. म्हणजे 63 मायनस आपल्याला काय करावं लागणार, 6 करावं लागणार. तर उत्तर किती येणार, किती उत्तर येणार, 57. पर्याय क्रमांक 3, 57. आता प्रश्न क्रमांक 6, 30, 70, 36, 69. बघा सेम तसा प्रश्न आहे, 30 नंतर 75 आहे, 75 नंतर 36 आहे. मग काय करणार आपण, 30 आणि 36 मध्ये किती फरक आहे, 6 फरक आहे. आता 70 आणि 69 मध्ये बघा तसंच आहे, सेम मायनस 6 केल्यानंतर 69 येतं. आता काय उत्तर येणार, मग 36 मध्ये आपल्याला काय करावं लागणार, प्लस 6 करावं लागणार. म्हणजे उत्तर काय येणार, 36 प्लस 6, म्हणजे उत्तर आपलं काय येणार, 42. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7, 177, 162, 147, 132, 117. आता आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे. 177 आणि 162 मध्ये किती फरक आहे, 15 फरक आहे. तर 162 मध्ये आणि 147 मध्ये किती फरक आहे, -15. 177 मधून जर 15 मायनस केले तर 162 येतात. 162 मध्ये जर 15 मायनस केले तर किती येतात, 147. तर 147 मधून 15 जर मायनस केले तर उत्तर येतं 132. 132 मधून जर आपण 117 जर 15 मधून वजा केले तर 117 उत्तर येतं. तर आता आपल्याला 117 मधून 15 काय करावं लागणार, मायनस करावं लागणार. म्हणून 117 मायनस 15, तर उत्तर किती येणार आपल्याला, 117 मधून 15 गेले किती होणार, 7 मधून 5 गेले 2, 0, 1. म्हणजे 102 उत्तर येणार. 102 म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 0, 3, 8, 15, 24, 35. आता इकडे बघा, ह्या दोघांमध्ये 0 नंतर 3 आहेत, म्हणजे 3 डिफरन्स. हां, 3 नंतर काय, 8 आहे, म्हणजे 3 किती ॲड केल्यानंतर 8 येणार, 5 ॲड केल्यानंतर. नंतर आहे 8 नंतर 15 आहे, म्हणजे 7 ॲड केल्यानंतर 15 येणार. तर 15 नंतर काय आहे, 24. म्हणजे आपल्याला 9 जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा 24 येतात. आता 24 नंतर 35 आहे. मग आता आपल्याला 24 आपण जेव्हा किती ॲड करतो, 11 ॲड करतो, तेव्हा इथं उत्तर 35. आता बघा, 3, 5, 7, 9, 11 या सगळ्या मूळ संख्येत, मग 11 नंतरची मूळ संख्या कुठली आहे, 13. म्हणजे 35 प्लस 13, तर किती उत्तर येणार आहे, 35 प्लस 13, 48. पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न, 100, 50, 52, 26, 28. आता इकडे बघा, 50 नंतर 50 आणि 52, 26, 28. आता ह्या 100 निम्मे जेव्हा आपण करतो तेव्हा 50 उत्तर येतं. म्हणजे इथे बघून, 100 निम्मे भागिले 2 केल्यानंतर 50 येतं. आता 52 जेव्हा आपण 2 भागतो तेव्हा उत्तर येतं 26. आता इकडे बघा, मग आपण 28 जर 2 भागलं तर किती उत्तर येणार आपलं, 14. म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे, 3. आता पुढचा प्रश्न, 121
144 289 324 529 576। आता सगळ्यांना माहिती आहे, आता इकडे आपले वर्ग दिलेत। आता 121 कशाचा वर्ग आहे, तर 11 वर्ग। तर 144 12 वर्ग आहे। आता 289 कोणाचा वर्ग आहे, 289 17 वर्ग आहे, आणि 324 18 वर्ग आहे। आपले जे वर्ग आहे ते आपल्याला पाठ हवेत। 529 529 कक्षाचा वर्ग आहे, तर 23 वर्ग आहे, आणि 576 24 वर्ग आहे। बघा, 11 वर्ग, 12 वर्ग, 17 वर्ग, 18 वर्ग, 23 वर्ग आणि 24 वर्ग। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी डिफरन्स आहे। 11 नंतर लगेच काय आले, 12 म्हणजे प्लस 1, 12 नंतर 17 नंतर प्लस काय ते 5 ॲड केलेत, तर पुन्हा 17 काय केले आहेत, 17 नंतर 18 आले म्हणजे 1 ॲडिशन केलं आहे, नंतर पुन्हा 18 नंतर 23 तर पुन्हा 5 ॲड केलेत। आता 23 नंतर 24 म्हणजे पुन्हा 1 ॲड केलं आहे, म्हणजे 1 नंतर 5 नंतर पुन्हा 1 नंतर पुन्हा 5 1, आता पुन्हा काय येणार, 5 ॲड करायला लागणार, प्लस 5 म्हणजे 24 प्लस 5 म्हणजे किती उत्तर येतं, 29। आता आपल्याला 29 वर्ग काढायचा आहे, तर 29 वर्ग किती आहे, 841 म्हणजे पर्याय क्रमांक 1, 841। आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत, 101 106 116 131 आणि 151। आता बघा, ह्यातला आपल्याला फरक बघायचा आहे। आता 101 आणि 106 म्हणजे कितीचा फरक दिसतोय तुम्हाला, 5 फरक दिसतोय, प्लस 5। आता 106 आणि 116 मध्ये कितीचा फरक दिसतोय बघा, प्लस 10। पुन्हा आता 116 आणि 131 मध्ये बघा फरक किती दिसतोय आपल्याला, 15। आता 131 आणि 151 मध्ये बघा 20 फरक दिसतोय, 5 × 10 = 15 × 5 = 24 आता 5 × 5 = 25। आता फरक जो दिसेल तो आपल्याला 25 आढळेल, म्हणून 151 अधिक 25 तर किती उत्तर येणार, 121 151 प्लस 25 किती येणार, 6 7 आणि 1 176 उत्तर येणार। हां, आता प्रश्न क्रमांक 11, 900 450 90 45 9। आता बघा, 900 निम्मे किती आहेत, 450 आहेत। हां, 90 निम्मे 45 आहेत, म्हणजे आपल्याला 900 2 भागावं लागेल। तर 900 2 भागल्यानंतर किती येणार, 450 येणार। आता 90 2 जर भागलं तर उत्तर काय येणार, 45 येणार। आता 9 आपल्याला काय करायला लागणार, 2 भागावं लागणार, म्हणजे उत्तर काय येणार, 4.5 म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आपल्याला, 4। ओके, आता प्रश्न क्रमांक 12।